आता बघूया लोकसभेच्या रणसंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या. शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी घेतली राज ठाकरेंची भेट, दोघांमध्ये तासभर चर्चा, चर्चेचा तपशील गुलदस्त्यात. राज ठाकरे अमित शहांमधील चर्चेचा तपशील आम्हालाही माहीत नाही, लोकसभा निवडणुकीबाबत राज ठाकरेच निर्णय घेतील आणि जाहीरही करतील. प्रकाश महाजनांची माहिती, पक्षानं आम्हाला निवडणुकीसंदर्भात न बोलण्याचे निर्देश दिल्याची माहिती. ठाकरे गटाकडून ठाकरेंची मशाल मोहीम सुरू, मशाल चिन्ह घराघरात पोहोचवण्यासाठी विशेष मोहीम सुरू. धैर्यशील मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर 2 दिवसात शरद पवार गटात प्रवेश करणार. धैर्यशील मोहिते किंवा संजीवराजे निंबाळकरांना माढा लोकसभेची उमेदवारी मिळणार, सूत्रांची माहिती. शरद पवारांचा 8 एप्रिलला पुणे जिल्ह्याचा दुष्काळ पाहणी दौरा, पुरंदर आणि बारामती तालुक्यातील दुष्काळाची पाहणी करणार. शरद पवार गटाची लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी उद्या जाहीर होणार. माढा, सातारा आणि रावेर या जागांवरील उमेदवार जाहीर होणार. आमदार बच्चू कडूंचा रामटेकमधील काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा, काँग्रेसचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांना प्रहारचा पाठिंबा, भाजपनं नवनीत राणांना उमेदवारी दिल्यानं कडू नाराज. शिरूरमधील मंगलदास बांगल यांची उमेदवारी वंचितकडून रद्द, शिरूर मतदारसंघात वंचित नवा उमेदवार देणार. यवतमाळमधील महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटलांचा प्रचार सुरू, भाजप स्थापना दिनानिमित्तानं कळंब चिंतामणी मंदिरातील प्रचाराचा शुभारंभ.